तर पुढची बातमी बघूया. शिवानी वडेट्टीवार यांना काँग्रेसने कारणं दाखवा नोटीस बजावलेली आहे. पक्षाचं सक्रिय काम न केल्यामुळे कारणं दाखवा नोटीस बजावलेली आहे. निवडणूक प्रचारात सहभाग न घेतल्यामुळे युवक काँग्रेसच्या 2 जिल्हाध्यक्षांचं यावेळेला निलंबन सुद्धा करण्यात आलेलं आहे. मिथिलेश कन्हेरे आणि लॉरेन्स गेडाम या दोघांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. शिवानी वडेट्टीवार यांना काँग्रेसने कारणं दाखवा नोटीस बजावलेली आहे. पक्षाचं सक्रिय काम न केल्यामुळे कारणं दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. तर पुढची बातमी बघूया. पुढच्या सांगलीमधून पुढची बातमी येते. काँग्रेसने विशाल पाटलांना दिलेला अल्टिमेटम आता संपलेला आहे. विशाल पाटलांवरती आज कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते. नाना पटोले यांनी दिल्लीमध्ये हा अहवाल पाठवलेला होता आणि आज यावरती निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते. आघाडी धर्म पाळून चंद्रहार पाटलांना पाठिंबा देण्याची विशाल पाटलांना सूचना देण्यात आलेली होती. शेखर पाटील अधिकची माहिती देतात. शेखर, सांगलीमध्ये आज काय कारवाई होताना दिसणार आहे? कारण शिवानी वडेट्टीवार यांना एकीकडे नोटीस पाठवलेली आहे, सांगलीमध्ये काय होणार आहे नेमकं? अमित, अगदी बरोबर आहे, कारण या कारवाईकडे सर्वांचंच खरं तर लक्ष असणार आहे. ही कारवाई होते का हे पाहणं गरजेचं आहे. एकीकडे चंद्रपूरमध्ये धानोरकरांच्या प्रचारामध्ये सक्रिय सहभाग घेतला नसल्यामुळं त्या ठिकाणी शिवानी वडेट्टीवार यांना कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. शिवाय काही जिल्हाध्यक्षांना आणि पदाधिकाऱ्यांना विशेषतः निलंबनाची कारवाई देखील केलेली आहे. तर त्यामुळं एकंदरीतच एकीकडं काँग्रेस यांच्यावरती कारवाई करताना दिसते, नोटीस काढताना दिसते. मात्र काँग्रेसचे जे बंडखोर उमेदवार आहेत विशाल पाटील सांगलीचे, त्यांच्यावर मात्र कोणती कारवाई करणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. शिवाय त्यांना साथ देणाऱ्या नेत्यांवरती देखील काँग्रेस काही कारवाई करणार आहे का हे देखील पाहणं गरजेचं आहे. काही वेळापूर्वीच रमेश चेन्नितेला जे आहेत ते कोल्हापूरच्या दौऱ्यावरती आले. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये देखील ही माहिती दिलेली आहे की नक्कीच या संदर्भातला विचार जो आहे तो चौकशी सुरू आहे आणि या चौकशीअंती त्यांच्यावरती कारवाई करण्याची प्रक्रिया देखील जी आहे ती सुरू आहे आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं वरिष्ठ या संदर्भातला निर्णय घेतील अशा पद्धतीची त्यांनी भूमिका जी आहे ती मांडलेली आहे. त्यामुळे नक्कीच विशाल पाटील यांनी जी बंडखोरी केलेली आहे त्या बंडखोरीनंतर आता त्यांच्यावरती नेमकी काय कारवाई होते हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे. अमित, निशेष शेखर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी चेन्नितला यांनी यावरती काय म्हटले ते सुद्धा पाहूया. देखिए, उस सीट हमने महाविकास आघाड़ी के शिवसेना को दी है. विशाल पाटिल हमारे पीसीसी के वाइस प्रेसिडेंट है. उन्होंने जो नॉमिनेशन दिया वो ठीक नहीं है. उसके कार्रवाई क्या करना है उसके ऊपर हमारा प्रोसेस चल रहे हैं. हालाकमान से बात करके उसका फाइनलाइज करें. तो शिवानी वडेट्टीवार यांना आलेल्या नोटिसीवरून विजय वडेट्टीवार काय म्हणाले ते सुद्धा पाहूया. युवक काँग्रेस, मला माहित नाही काय नोटीस बजावली, तर पण कदाचित त्याचं उत्तर ती देईल, ती काय काम केली ती. आणि ती सुद्धा एक उमेदवार म्हणून मागणी केलेली होती, तर काम अपेक्षित केलं की नाही ते सगळं ती सांगेल. पण ठीक आहे, त्या नोटीसचं उत्तर ती देईल. पक्षपातळीवर काही गोष्टी होत असतात आणि सर्वच काही मनासारखं होतं असा आपण विचार करू शकत नाही. काही गोष्टी मनाविरुद्धसुद्धा घडवणारे लोक असतात आणि ती मंडळी तशा पद्धतीनं काम करत असते.